माणगाव शहरातील कचेरी रोडवरील शारदा स्वीट समोर शुभम जयस्वाल यांच्यावर गावठी कट्ट्यातून हल्ल्या करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्याचा माणगाव पोलिसांनी कंबर कसली. ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून माणगाव पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस तपास सुरू असताना 12 फेब्रुवारी रोजी माणगाव कळमजे पुलाजवळ पोलिसांना एक काळा व निळा पट्टा असलेली पल्सर बाईक व हेल्मेट आढळून आले. बाईक आणि हेल्मेटचे वर्णन फिर्यादीने केलेल्या वर्णनाला मिळते जुळते असल्याने ती बाईक आणि हेल्मेट पोलिसांनी ताब्यात घेतले. या बाईकबाबत RTO कडून माहिती घेतली असता ती बाईक चोरीची असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान ज्या ठिकाणी बाईक आढळून आली आहे त्या पुलाखाली हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला गावठी कट्टा सापडतो का याचा शोध घेण्यासाठी रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पानबुडे यांना पाचारण करण्यात आलं होतं. हल्लेखोरांना अटक करण्यातही माणगाव पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.